कुपवाड शहरातील बामणोली कॉर्नरजवळ असलेले अतिक्रमण मनपा प्रशासनाने हटवले, मात्र गटारीवर असलेले अतिक्रमण काढून घेऊ असं खोकीधारकांनी सांगितल्याने पुन्हा थांबवण्यात आले. हे अतिक्रमण काढून न घेतल्यास पुन्हा मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. बामणोली कॉर्नरजवळ बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई झाल्यानंतर खोकीधारकांनी गटारीवर फरशा टाकून अतिक्रमण केले असल्याने पथकानं त्या फरशा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र खोकीधारकांनी विरोध करत आम्ही काढून घेतो असं पथकाला सांगितल्याने दोन दिवसात काढून घ्या अन्यथा पुन्हा मोहीम राबवण्यात येईल असं अतिक्रमण निर्मूलन पथकाने सांगितले. काही गटारीवर फरशा नसल्यानं त्या स्वच्छ करण्यात आल्या, तर जिल्हा परिषद शाळेलगतच्या जागेवर असलेल्या खोकीधारकांनी फरशा टाकून तिथं गटारी बंदिस्त केल्या आहेत. त्यावर अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला पण विरोध झाला. दोन दिवसात अतिक्रमण काढा असं त्यांना सांगण्यात आले. कुपवाडच्या मुख्य रस्त्यावर असलेले विजेचे खांब काढून घेऊन रस्ता रुंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. ते प्रथम काढा आणि मग फुटपाथवरचे अतिक्रमण काढा असं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश साकळकर यांनी सांगितले. शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठे अतिक्रमण असल्याचे सी न्यूजनं अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देताच तेही काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांनी सांगितले. सुरेश साकळकर यांनी खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. ही कारवाई म्हणजे जुजबी स्वरूपाची असल्याचेही त्यांनी सांगितले. तक्रारी आल्याशिवाय मनपा जागी होत नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घातल्यानंतर अतिक्रमण मोहीम राबवण्यात येऊन बामणोली कॉर्नर मोकळा करण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे, वारंवार अपघात होत आहेत, मात्र मनपा प्रशासन गप्प असल्याचे दिसून येत आहे. बामणोली कॉर्नर जवळच्या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला, मात्र इतर रस्ते आणि चौक केव्हा मोकळा श्वास घेणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कुपवाड शहरातील अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. क्वचितच मोहीम हाती घेतली जाते, मात्र तीही पूर्ण क्षमतेनं राबवली जात नाही. या कारवाईत सहायक आयुक्त मानसिंग पाटील, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, सिद्धांत ठोकळे यांनी भाग घेतला. कुपवाड MIDC पोलिसांचा बंदोबस्त सोबत होता. महापालिकेच्या वतीनं आज कुपवाडमध्ये मोहीम घेली, काल घेतली सगळ्यांनी, आज पण केली. काल पुढल्या बातम्यांची दुरुस्तापूर्वी रस्त्यावरचे अतिक्रमण त्या अनुषंगानं SP साहेबांनी आयुक्तांना फोन केला. त्या अनुषंगानं बांबळे रोडचा आत रस्ता झालेला आहे, त्या शेजारचे रिक्षा स्टॉपवर काही रिक्षा थांबवत होत्या त्या काढल्या. शेजारचे काही खोकीवाधारकाने अतिक्रमण केलं ते काढले, आज काढून घेतलेलं आहे. त्या वाजता अनुषंगाने गटरी साफ करण्याच्या व गटरीवर जे अतिक्रमण होतं ते काढण्याचे आज आले असतात त्या लोकांनी स्वतःहून काढून घेतो असे आश्वासन दिले. त्यामुळे आज आम्ही मोहीम थांबवलेली आहे. दोन दिवस फक्त आम्ही काढून घेतले, त्यानंतर आम्ही परत मोहीम घेणार आहे. परत मोहीम घेणार बाकीच्या रस्त्यावर मोठं अतिक्रमण आहे की मोठमोठं अतिक्रमण आहे बाकीच्या मेन रस्त्यावर. आज जे महापालिकेने अतिक्रमणची मोहीम राबवली आहे, महत्त्वाचा महापालिकेचा विषय होता बामणोली रस्त्याला जी वाहतुकीचा अडथळा होते असा. आणि त्यांनी काय केलं की महत्त्वाचे जे लाईटचे पोल जे काढायचे नगरपालिकेने आत्तापर्यंत धावलेले आहेत त्याचं अतिक्रमण न काढता गोरगरीब रामनाथ गटरीवरच्या फरशा काढायचं, इथं गाडीचं गाड्या लागतात, पार्किंग होते, अमुक होते, तमुक होते, ही कारणं देऊन जे महापालिकेनं जुजबी कारवाई केली आहे त्याचा आम्ही पहिला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. की इथं जे मूळ आहे रोग रेड्याला आणि औषध पकड्याला ह्या महापालिकेच्या कारवाईतला आम्ही आज नाव ठेवलेलं आहे. इथं जे नागरिकांचं जे ठोकेधारक आहे हे जिल्हा परिषदेच्या शाळेत यांचं पुनर्वसन करायला सोडून त्यांना नाहक त्रास द्यायचं काम आज महापालिकेने केलेलं आहे. याचा आम्ही कुपवाड शिवसेनेच्या वतीनं व्यापारी संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करतो की त्यांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे, लाईटचे डांब काढायला पाहिजे, रस्ता मोकळा करायला पाहिजे आणि मग सगळं या ठोक्याचं पुनर्वसन करायला पाहिजे ही मागणी आज आम्ही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.